हॅलो, नमस्कार. मी सई पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या आजच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन चाललेली आहे पुण्यामधल्या रविवार पेठेमध्ये. आणि तिथं कसं जायचं, काय काय वस्तू अवेलेबल आहेत, किती रेटमध्ये अवेलेबल आहेत, किंवा मार्केट किती वाजता ओपन होतं, हे सगळे डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलवर नवीनच असाल तर ते सबस्क्राईबचं बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. तर रविवार पेठ ही तुळशीबागेपासून अगदी वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. जर तुम्हाला ऑटोने जायचं असेल तर मीटरवरती जावा. जर तुम्ही रिक्षा करून गेला डायरेक्ट तुम्हाला 60 ते 70 रुपये चार्जेस सांगितले जातात, पण मीटरने गेला तर साधारण 25 ते 30 रुपयांपर्यंत तुम्ही तुळशीबागेपासून रविवार पेठेपर्यंत पोहोचू शकता. जाण्यासाठी जे लोकेशन आहे अगदी जवळचं म्हटलं तर भांडियाळी, जे की तुम्ही कोणाला पण रोडवरती जाताना विचारू शकता आणि तिथं तुम्ही लवकरात लवकर पोहोचूसुद्धा शकता. अगदी 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तिथं गेल्यानंतर आपल्याला खूप साऱ्या वस्तू अवेलेबल आहेत, होलसेल आणि रिटेल दोन्ही दरामध्ये. तर मंडळी, रविवार पेठ म्हणजे पुण्याचं क्रॉफर्ड मार्केट असं म्हटलं तरीही चालेल. आणि रविवार पेठेला जे जुनं नाव होतं ते होतं मलकापूर. तर पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते, सकाळी साधारण 11 ते 12 आसपास हे मार्केट पूर्णतः ओपन होतं. पण जर तुम्हाला स्ट्रीट शॉपिंग करायची असेल तर बेटर ऑप्शन राहणार आहे 3 नंतर ते 6 पर्यंत. आजूबाजूच्या ज्या पेठा आहेत त्या आहे शुक्रवार पेठ, बुधवार पेठ, कसबा पेठ. तर इथंसुद्धा तुम्हाला छोटे छोटे स्टॉल्स वगैरे बघायला भेटतील, पण रविवार पेठेमध्ये तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स आहेत. आणि इथं तुम्हाला सगळ्यात जास्त होलसेल मार्केट बघायला भेटेल. होलसेल मार्केटची नावं आहेत मनीष मार्केट, त्यानंतर तारा मॉल आहे, त्यानंतर आनंद मॉल आहे. इथं तुम्हाला ज्वेलरी असेल, कुर्तीज असतील, लेगिन्स, जेगिन्स, प्लाझोज, जेंट्सचे ड्रेसेस असतील, होलसेल गाऊन असतील, साड्या असतील, सगळ्या लेडीज वेअरच्या गोष्टी, जेंट्स वेअरच्या गोष्टी किंवा ज्वेलरी असेल, सगळ्या सगळ्या गोष्टी, कॉस्मेटिक्ससुद्धा अगदी सगळ्या होलसेल दरामध्ये भेटणार आहेत. क्वांटिटी टू क्वांटिटी परचेस करावं लागेल. आणि जर तुम्हाला रिटेलमध्ये शॉपिंग करायची असेल तर स्ट्रीट शॉपिंग करा, खूप स्वस्त दरामध्ये तिथं तुम्हाला वस्तू भेटणार आहेत. आत्ता जे तुम्ही इयरिंग्स बघतायत ते काही ठिकाणी 100 रुपयाला 3 इयरिंग्स आहेत. जे झुमके आहेत ते तुम्हाला 100 रुपयाला 1 अशा पद्धतीनं सुद्धा मिळतील. खूप छान छान व्हरायटी आहे. आत्ता मी जो तुम्हाला स्टॉल दाखवते आहे असे खूप सारे स्टॉल तिथं अवेलेबल आहेत जे रेडीमेड ड्रेसेस सेल आउट करतात. तर खूप सुंदर 600 ते 650 रुपयांपासून तुम्हाला फुल रेडीमेड ड्रेसेससुद्धा मिळणार आहेत. ते 1100-1200 रेंजपर्यंत त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. एकाच ठिकाणी हे ड्रेसेस नाही आहेत तर खूप साऱ्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन आहेत, म्हणजे ड्रेस घेण्यासाठी ठिकठिकाणी स्टॉलसुद्धा लागलेले आहेत. आता रविवार पेठेमध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या वस्तू होलसेल दरामध्ये बघायला भेटतील तर कुर्तीज असतील, लेगिन्स, जेगिन्स, प्लाझो. तुमचं जर छोटं शॉप असेल तर तुम्ही रविवार पेठेमधून नक्की खरेदी करू शकता. कुर्तीसाठी खूप छान छान ऑप्शन्स तिथं अवेलेबल आहेत. रविवार पेठेच्या अगदी शेजारीच अगदी भांडियाळी आहे. तिथंसुद्धा तुम्ही लग्नासाठी म्हणून भांडी घेऊ शकता. पाट असतील, चौरंग असेल, लाटणी असतील, लाकडी भांडी असतात, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटीज अवेलेबल आहेत. जर तुमचं पार्लर असेल तर पार्लरच्यासुद्धा सगळे कॉस्मेटिक्स, घरगुती उपयोगाला लागणाऱ्या वस्तू असतात आपल्या, त्यासुद्धा सगळ्या होलसेल दरामध्ये तिथं तुम्हाला भेटणार आहेत. साड्यांमध्ये सुद्धा खूप छान छान अशी क्वालिटी आहे. पर्सेस असतील, चप्पल असतील, फुटवेअर असतील, सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला तिथं बेस्ट क्वालिटी भेटणार आहेत. तर लग्नसराई चालू आहे, तुम्हाला खूप सुंदर सुंदर ऑप्शन्स भेटणार आहेत तिथं. जर तुम्हाला तुळशीबागेमध्ये जाऊन जाऊन जर वेगळं काही शोधत तुम्ही असाल तर रविवार पेठेमध्ये नक्की जावा. फक्त की दुपारच्या टायमिंग नंतर जावात, म्हणजे जेणेकरून तुम्हाला स्ट्रीट शॉपिंगसुद्धा करता येईल. सगळ्यात जास्त तुम्हाला व्हरायटी भेटणार आहे ते म्हणजे बड्डेच्या आपण जे डेकोरेशन करतो त्याच्यामध्ये किंवा होम डेकोरच्या साहित्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटीज अवेलेबल होतील. या रोडने आपण जे चाललेलो आहे तो आहे तारा मॉलचा रोड. तिथं तुम्हाला लाकडी वस्तू जास्त प्रमाणात मिळणार आहेत. आपण ज्या घरावरती नेमप्लेट लावतो त्यासुद्धा तिथं तुम्हाला बनवून मिळतील, जशी तुम्ही डिझाईन द्याल अगदी त्या पद्धतीनं. तर रविवार पेठ हे पुण्याचं दुसरं क्रॉफर्ड मार्केट असं म्हणायला सुद्धा हरकत नाही आहे. तर सगळ्या वस्तू अगदी रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला तिथं भेटणार आहेत. सो जर तुम्ही पुण्यातून असाल तर रविवार पेठेला भेट द्यायला अजिबात विसरू नका. तुळशीबागेत गेल्यानंतर वॉकिंग डिस्टन्सवरती असणाऱ्या रविवार पेठेला सुद्धा एक वेळ नक्की व्हिजिट करा. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आत्ताचा व्हिडिओ आहे तो इथंच थांबवते. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय, टेक.